सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आपला हा जो एमपीएससी सीसॅट बद्दलचा एक अभ्यासक्रम आहे, मेंटल ऍबिलिटी, त्याच्यामध्ये आपण दिशाज्ञान दिशाज्ञानवरचे गणित आज समजून घेणार आहोत. तर त्यासाठी जे आहे, मी इथे मला अनअकॅडमीवरती जे आहे लक्ष एमपीएससी या नावाने फॉलो करू शकता, माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओ बघू शकता. अनअकॅडमीवरती मी टॉप एज्युकेटर्स पैकी एक आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. मी स्टार व्हेरीफाईड आणि प्लस एज्युकेटर आहे. प्लस साठी तुम्ही ज्या लक्ष एमपीएससी हा रेफरल कोड वापरून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे याच्या माध्यमातून मिळू शकता. दिशा ज्ञान ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला दिशांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्याकडे जे नेहमी आहे दिशा कशा प्रकारे घ्यायच्या हे समजून घ्या. इथे मुद्दा म्हणून तुमच्यासाठी कळायला हवं म्हणून अशा प्रकारे हे जे एक दिशांबद्दलचं जे आहे इथे काढून ठेवलेलं आहे. ज्यावेळी आपण बघतो तर कशा असणार दिशा, पहिले जर आपण मुख्य चार मुख्य दिशा जर विचार केला, चार मुख्य दिशा या कशा प्रकारे असतील आणि त्यानंतर ज्या आहेत उपदिशा, या दोन मुख्य दिशांच्या मध्ये असलेली जी दिशा आहे तिला उपदिशा आपण म्हणतो. तर पहिले आपण ज्या आहे चार मुख्य दिशा ज्या आहेत त्याबद्दलची माहिती बघूया. ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी वरची दिशा म्हणजे नकाशावरती किंवा पेपरवरती आपण जेव्हा काढणार त्यावेळी एकदम वरची दिशा जी आहे नेहमी उत्तर, उत्तरेच्या अपोजिट डायरेक्शनला असलेली दक्षिण, उत्तरेकडे ज्यावेळी तोंड करून उभा आहे त्यावेळी राईट साईडला असलेली म्हणजे उजवीकडे असलेली ही म्हणजे पूर्व, आणि पूर्वच्या अपोजिट जी दिशा आहे तिला आपण म्हणणार पश्चिम. म्हणजे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम किंवा पूर्व पश्चिम त्याच्या अपोजिट मध्ये, उत्तरेच्या अपोजिट मध्ये दक्षिण. एक दिशा जरी तुम्हाला कुठली माहित असेल त्याच्यावरून तुम्ही ज्या इतर दिशा सगळ्या काढू शकता. बघा उत्तर आहे, उत्तरेच्या अपोजिट जी दिशा आहे ती म्हणजे दक्षिण. उत्तरेकडे तोंड करून उभं राहिलं त्यावेळी जी उजवीकडची दिशा आहे ना, राईट साईडची दिशा आहे, उत्तरेकडे तोंड करून उभं राहत असणार उजवीकडची दिशा आहे तिला आपण पूर्व दिशा म्हणणार. आता ज्या उपदिशा आहेत या उपदिशा कशा, यांचं सुद्धा करताना काही ट्रिक आपल्या लक्षात ठेवता येईल. दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये असलेली जी आहे ती आग्नेय, इथून सुरुवात करा आणि मग घड्याईच्या दिशेने चाललं, आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य. किंवा जर कधी यदा कदाचित तुमच्या लक्षात राहत नसेल तर आपल्यासाठी जी आहे एक सोपी पद्धत आहे. इंग्लिश मध्ये सुद्धा पेपर जो आहे हा असतो, तर मग इंग्लिश मध्ये पेपर असतो त्यावेळी दिशा जी दिलेली असेल, आग्नेय दिलेली असेल तेव्हा त्याला काय म्हटलं असणार, साऊथ ईस्ट. त्याला काय म्हटलं जातं, हे इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं जातं, साऊथ ईस्ट. मग ही साऊथ ईस्ट म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता, साऊथ ईस्ट म्हणजे इथली दिशा आली त्याच्यावर तुम्ही कुठले काढू शकता. इथे जी आहे ही साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य. तर हे सुद्धा जे तुम्ही लक्षात ठेवू शकता, जर काही कन्फ्युजन होत असेल आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य लक्षात राहत नसेल तर इंग्लिश मध्ये सोपा, इंग्लिश मधील क्वेश्चन बघा आणि त्याच्या माध्यमातून उत्तर जे तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे एक्झॅक्टली उत्तर जे सोडू शकता. दोन मुख्य दिशा ज्या आहेत, या दोन मुख्य दिशा ज्या आहेत याच्यामधला जर अँगल आपण बघितला, याच्यामधील जो कोन आहे दोन मुख्य दिशांच्या मधला कोन, हा कोन नेहमी 90 अंशाचा. दोन मुख्य दिशा इथे आपण जर बघतो या दोन मुख्य दिशांमधला कोन किती आहे, हा 90 अंशाचा. मुख्य दिशा ज्या आहेत त्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण, आणि मधली दिशा जी आहे आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य यांच्यामधला जर कोन आपण विचार केला, या दोन दिशांमधला जर कोन विचार केला तर तो किती असणार, हा 45 डिग्रीचा. हा इथे कसा आहे, राईट अँगल आहे 90 डिग्रीचा, हा 45 डिग्रीचा. दिशांचं ज्ञान घेताना काही पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचा थेरम जो आहे हा आपण नेहमी लक्षात असायला हवा. कर्णचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग दुसरी बाजू. आता ही जी आहे समजा ए बी आपण पहिली बाजू बघितली, बी सी सेकंड बाजू बघितली. ज्यावेळी आपल्याला हे ए सी अंतर काढायचं आहे, म्हणजे एखादी व्यक्ती ए पासनं सी पर्यंत चालत गेली, ए टू बी पहिले चालत गेली आणि बी टू सी नंतर चालत गेली, तर या व्यक्तीचं इथून अंतर किती राहिलेलं आहे, ए टू सी अंतर किती आहे हे काढण्यासाठी हा पायथागोरसचा प्रमेय जो आहे आपल्याला मदत करेल. पायथागोरसचा थेरम, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. वर्ग घ्यायचा इथे, वर्ग दिलेला आहे म्हणजे या बाजू समजा आपण हा एक्स बाजू समजली, ही वाय बाजू समजली, तर ही जी आहे झेड काय येणार, एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग बरोबर झेडचा वर्ग. याच्यानुसार जे आपण कुठले गणित जे आहे ते सोडवू शकतो, त्याच्यावरचे आपण काही गणित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सीमा उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली, नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेली, तर मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावरती राहील. आता इथे ज्यावेळी आपण बघतो एखाद्या वेळी काय विचार करतो, 4 किलोमीटर गेली मग 3 किलोमीटर गेली, जसं आपण 7 किलोमीटर उत्तर काढणार,
नाही. इथे काय म्हटलंय, पण इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, मूळच्या अंतरापासून किती अंतरावर असणार आहे. काय केलं, ती सरळ चालत गेली पहिले उत्तरेकडे, म्हणजे इथून समजा तिने चालू केलं, सीमाने काय केलं, इथनं चालू केलं, इथून पहिले ए पर्यंत गेली आणि इथून मग उजवीकडे वळली, उजवीकडे वळून ती 3 किलोमीटर चालत गेली. म्हणजे ऍक्च्युली ने अंतर पार केलेलं आहे 7 किलोमीटर चाललेलं आहे, परंतु सी पासून बी चं अंतर ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करतो ते या पायथागोरसच्या थेरम नुसार आपल्याला काढावं लागेल. म्हणजे काय येईल, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, आता 4 चा वर्ग आणि 3 चा वर्ग, 6 अधिक 9 बरोबर 25, हा झाला बी सी चा वर्ग. एक बाब लक्षात घेते, बी सी चा वर्ग आहे हा, त्यावरून बी सी काढायचा असेल तर काय होईल, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावा लागेल याचा. ज्यावेळी याचा स्क्वेअर रूट घेणार तेव्हा बी सी किती मिळालं, 5 किलोमीटर. ऍक्च्युली अंतर 7 किलोमीटर चालत गेले, पण सीता जी आहे ते मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे, तर 5 किलोमीटर अंतरावरती आहे. सीता दक्षिणेकडे 8 किलोमीटर चालत गेली. आता ही जी सीता आहे इथे उभी आहे, आपण विचार करू, ही सीता दक्षिणेकडे 8 किलोमीटर चालत गेली, हे झालं 8 किलोमीटर. नंतर डावीकडे वळून ती 6 किलोमीटर चालत गेली, दक्षिणेकडे चालत गेल्यानंतर डावीकडे वळली, इथून जे किती किलोमीटर चालली, 6 किलोमीटर. तर मूळच्या ठिकाणापासून किती अंतर होते, ए बी आणि सी आपण जर बघितलं, तर ए सी चं अंतर किती येणार, ए सी चं अंतर काढायचं आता किती आहे, 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर येणार, 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, टोटल करा आली 100, हा झाला सी चा वर्ग. म्हणजे याचा जर स्क्वेअर रूट आपण जर काढतो म्हटलं, ए सी चं अंतर जर काढतो म्हटलं, तर किती येणार, 100 चा वर्गमूळ किती आला, 10, तर उत्तर येणार 10 किलोमीटर. राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला, नंतर उज्वीकडे येऊन 5 किलोमीटर पुन्हा चालत गेले, तर सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. आता पहिले काय झालं, राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला, चाललाय राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला, मग उजवीकडे वळला, म्हणजे इकडे वळायला किती अंतर पार केल्याने परत इथे 5 किलोमीटर. तर मग हा ए पासून समजा बी इथे आला, बी पासून सी पर्यंत आला, तर याचं अंतर किती आहे, ए टू सी अंतर जे आहे हे काढायचं आहे, ए टू सी अंतर किती असेल, हे किती आहे, 12 किलोमीटर, हे आहे 5 किलोमीटर. चला कॅल्क्युलेशन करूया, 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, जे 144 अधिक 25 बरोबर झाले 169, 169 त्याचा वर्ग झाला, 169 चा वर्गमूळ ज्यावेळी आपण बघतो तो येणार 13, याच्यातलं अंतर किती आहे, 13 किलोमीटर. एकूण अंतर किती चाललंय, मूळच्या ठिकाणापासून हा 13 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. हेच आपल्याला इथे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. चला सीता दुसऱ्या प्रकारचे गणित, सीता पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली, नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेली, तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. आता काय केलं, सीमाने काय केलंय, पहिले जे आहे पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली, पूर्वेकडे 5 किलोमीटर, त्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर इथे आली, इथून जाताना परत उजवीकडे वळली, आता ही ऑपोजिट डायरेक्शनला, इथे उजवीकडे वळली म्हणजे परत इकडे गेली आणि चालली किती, 5 किलोमीटर चालली. म्हणजे इथे जर आपण अंतर बघतो म्हटलं तर कशा प्रकारे येणार, हे 5 किलोमीटर, हे 3 किलोमीटर आणि हे 5 किलोमीटर. ओके, सुरुवात झाली होती ए पासनं, पोहोचलेली आहे डी पर्यंत. मग आता इथे ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावरती, आता मूळचं ठिकाण आहे, इथून जर अंतर आपण विचार केला तर हे काय, जर आपण आज रेक्टॅंगल बघितलं, आयत बघितलं, त्याच्या समोरासमोरच्या बाजूची लांबी जी आहे ती सारखी असेल, म्हणजे किती अंतरावरती आहे, 3 किलोमीटर अंतरावरती आहे. जे किती अंतरावर असेल तर याचं उत्तर काय मिळालं आपल्याला, 3 किलोमीटर अंतरावरती. आता कोणत्या दिशेला असेल, कोणत्या दिशेला, म्हणजे मूळ स्थानापासून कुठे आहे, खालच्या बाजूला आहे, म्हणजे कुठे आहे, दक्षिणेला आहे, मूळच्या स्थानापासून दक्षिणेला, मूळच्या स्थानापासून जी आहे दक्षिणेला असणार आहे. मूळ स्थानामधील अंतराला 3 किलोमीटर, मूळच्या स्थानापासून आहे दक्षिणेला. गीता पूर्वेकडे 10 किलोमीटर गेली, नंतर उजवीकडे वळून 7 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत गेली, तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला असेल. तर काय केलंय, पहिले कोणीही चालणारी
गीता येतात. गीता काय झाली, पहिली पूर्वेकडे गेली. पूर्वेकडे किती गेली? 10 किलोमीटर. त्यानंतर तिने काय केलं, उजवीकडे वळली. आता इकडे जाते म्हणजे काय होणार, उजवीकडे, इकडे या दिशेने जाते त्यामुळे काय झालं, उजवीकडे म्हणजे कुठे झालं, आता इकडे उजवीकडे वळली आणि किती चालत गेली, 7 किलोमीटर, 7 किलोमीटर चालत गेली. आणि मग काय केलं, इथून जाता जात असताना मूळच्या ठिकाणापासून परत उजवीकडे वळली, म्हणजे आता इथे खालच्या बाजूला त्याच्या ऑपोजिट बाजू म्हणजे उजवीकडे वळली. इथे किती काल चालत गेली, परत 10 किलोमीटर चालत गेली. ओके, लक्षात आलं इथपर्यंत. आता इथून काय केलं, मूळच्या ठिकाणाहून हे जे मूळ ठिकाण होतं ए, इथून पोहोचलेले डी ला. 10 किलोमीटर, 7 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतर किती राहिलं या दोन ठिकाणावरचं, जे अंतर डी टू ए, अंतर किती झालं हे 7 किलोमीटर झालं. आता हे 7 किलोमीटर ए पासून कुठल्या दिशेला आहे, तर इट इज इन साऊथ, दक्षिणेकडे. जर तुमच्या आपण जेव्हा नकाशा काढला होता लक्षात आला असेल, लक्षात घ्या, ईस्ट सॉरी नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट, तर मग कुठल्या, दक्षिण दिशेला, ए पासून जे आहे दक्षिणेला 7 किलोमीटर अंतरावर. एक वेगळ्या प्रकारे राम दक्षिणेकडे 5 किलोमीटर गेला. आता हे राम जो इथून चालू झाला, ए पासून चालू झाला, दक्षिणेकडे किती आला, 5 किलोमीटर. मग डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, दक्षिणेकडे जाताना डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे इथून इथे जात होता या डायरेक्शन, या डायरेक्शन काय उजव्या डायरेक्शनला वळला, किती किलोमीटर, 2 किलोमीटर. 2 किलोमीटर वळून जो आहे उजवीकडेच गेला. नंतर पुन्हा उजवीकडे, आता इकडे जाताना काय केला, हा उजवीकडे वळला, उजवीकडे वळला म्हणजे या डायरेक्शनने वळला. ठीक आहे, तोंड याचा या बाजूला होतो ना, त्याच्यामुळे त्याची उजवी बाजू जी येईल ती ही येईल. आणि शेवटी डावीकडे वळून 4 किलोमीटर इथे पोहोचला. इथून काय केलं, 3 किलोमीटर बरोबर क्रॉस केलं आणि इथून काय केल्यानंतर पुढे 4 किलोमीटर वरती गेला. ठीक आहे, तर आता काय आहे, तर राम मुख्य ठिकाणापासून किती अंतरावरती असेल, इथे कसं कॅल्क्युलेशन करायचं, इथे उजवीकडे परत डावीकडे, डावीकडे उजवीकडे आला, इथून एवढं 2 किलोमीटरचं अंतर समोर सोबत आपल्याला पकडावं लागेल, म्हणजे 5 अधिक 4 अधिक 5 अधिक 2 अधिक 4 म्हणजे किती झालं, 11 किलोमीटर. अंतर किती आहे, 11 किलोमीटर अंतर असणार आहे. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, नंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून कुठल्या अंतरावरती आणि कुठल्या दिशेला असेल, सीता पूर्वेकडे किती गेली, 4 किलोमीटर. इथे जे आहे इथून काय झाले, 4 किलोमीटर गेली. आपण इथे नवीन काढूया, इथे सीता उभी होती, हे ए लोकेशन आपण कन्सिडर करूया. इथून काय केलं, इथे 4 किलोमीटर पूर्वेकडे गेली. आता पूर्वेकडे जात होती, थोडं मध्ये काढूया आपण, पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. जाता जाता काय केलं, डावीकडे वळली, डावीकडे वळून किती गेली, 3 किलोमीटर गेली. 4 किलोमीटर नंतर काय केलं, 3 किलोमीटर गेली, पुन्हा डावीकडे वळून तिथे जाताना परत डावीकडे वळली आणि 8 किलोमीटर गेली. हे 4 किलोमीटर हे इथपर्यंतचे आणि इथून पुढचे अजून 4 किलोमीटर, असं टोटल किती गेली, 8 किलोमीटर गेली. सुरुवातीच्या ठिकाणापासून हे अंतर कोणत्या दिशेला असेल, कुठे आणि कोणत्या दिशेला असेल. मग आता इथे कॅल्क्युलेट करताना आपल्याला काही बाबींचं लक्षात घ्यावं लागेल. जसं इथून आपण इथे एवढं अंतर बघितलं, हे झालं 3 किलोमीटर, हे अंतर किती झालं, 4 किलोमीटर. आणि आपल्याला काढायचं काय अंतर, इथपासून इथपर्यंत हे अंतर काढायचं आहे. याच्यावरनं जे आहे आपण हा ट्रायंगल बनवला, ट्रायंगल बनवून राईट अँगल ट्रायंगल बनला आणि याच्यावरून जे आहे आपण पायथागोरसचा थेरम म्हणून काढू शकतो. 4 किलोमीटर, 4 किलोमीटर का घेतलं हे, 4 किलोमीटर का घेतलं, कारण की इथले जे 4 किलोमीटर हे समांतर 4 किलोमीटर आपण इथे बघितले उरलेले 4 किलोमीटर. 4² + 3² = 5² बरोबर 5, म्हणजे अंतर किती झालं, 5 किलोमीटर.
हे अंतर इथे 4 किलोमीटर काढलं, 4 हे 3 आणि हे अंतर आलं 5 किलोमीटर पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके चला, आता तशाच प्रकारचे एक दुसऱ्या प्रकारचं गणित बघूया, टाइप 4. याच्यामध्ये आपण समजून घेऊया, रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला, तर मूळ जागेपासून तो किती अंतरावर असेल? आता काय काय केलेलं, पहिले रमेश काय गेला, पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, समजा इथे 15 किलोमीटर इथे गेला, ते 15 इथून डावीकडे, इथून गेला डावीकडे, डावीकडे किती वळला, 5 किलोमीटर वळला, त्यानंतर परत डावीकडे वळून किती आहे, 8 किलोमीटर. इथे 8 किलोमीटर वळला, नंतर अजून डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला. तर डावीकडे म्हणजे इथे इकडे जात होता या बाजूला, तर या बाजूने काय केलं त्यांनी, परत इथून डावीकडे वळला, इथून किती गेला, 29 किलोमीटर. हे झालं टोटल 29 किलोमीटर, म्हणजे हे 5 किलोमीटर आणि इथे उरले किती, 24 किलोमीटर. ओके, अरे काहीतरी थोडस आपण केलेलं आहे, परत मी एक वेळा करतोय. बघा, पहिले काय, रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, इथून इथून जो आहे हा 15 किलोमीटर गेला, हे झालं 15 किलोमीटर. 15 किलोमीटर, मग इथून डावीकडे वळला 5 किलोमीटर गेला, हे झालं हे 5 किलोमीटर, मग डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला, हे 8 किलोमीटर. ओके, मग अशी लिहिताना थोडं हे केलं तर बरोबर काढलेलं होतं, 8 किलोमीटर गेला. आता इथून काय, डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला, बरोबर, म्हणजे हे 5 किलोमीटर जर याचे इथे आपण कन्सिडर केले तर इथे उरले किती, 24 किलोमीटर. 8 किलोमीटर इथे गेले तर इथे किती उरले, 7 किलोमीटर. तर हे जे अंतर किती असेल, म्हणजे आपल्याला या पॉइंट ते या पॉइंट वरचं अंतर काढायचं आहे, हे जे अंतर आहे पायथागोरसचं थेरम लावून अंतर आपल्याला काढायचं आहे, किती आहे, 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर, हा याचा वर्ग झाला. वर्ग मूळ काढला तर हा कशाचा आहे, 25 चा वर्ग आहे, म्हणजे हे अंतर किती आहे, 25 किलोमीटर आहे. आता डावीकडे येऊन 29 किलोमीटर गेला, त्यामुळे मूळ जागेपासून हा किती अंतरावर आहे, तर 25 किलोमीटर अंतरावरती. आता दिशा, आता दुसरं काय आहे, मूळ जागेपासून अंतर विचारलंय तर 25 किलोमीटर अंतरावरती आपण काढले, उत्तर आपल्याला मिळालं 25 किलोमीटर. दिशा जर विचार केली तर ही कुठली आहे, या पॉइंट पासून ही कुठली आहे, ही बघितली उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ओके, आणि ही जी आहे या पॉइंट पासून जी आहे इकडे आलेली आहे, म्हणजे ही कुठली आहे, आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला 25 किलोमीटरची असणार, मूळ जागेपासून रमेश जो आहे आग्नेय दिशेला 25 किलोमीटरची असेल, रमेश जो आहे 25 किलोमीटर. दुसऱ्या लेवलचे गणित जे आहे आपण काही समजून घेऊया, दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा हे सुद्धा बघता येतील. सीता जी उत्तरेकडे तोंड करून उभी होती, ती मागे फिरली, पुन्हा उजव्या बाजूने 90 अंश कोनातून वळली, तर सध्या तिचे तोंड कुठल्या दिशेला असेल? आता बघा, सीता काय होती, पूर्वी कुठे होती, उत्तरेकडे. सीता ही कुठे तोंड करून उभी होती, उत्तरेकडे. मागे फिरली, मागे फिरली म्हणजे काय, ती दक्षिण दिशेकडे फिरली, उलटी फिरली पूर्ण, जसं आपण उभं त्याचा एकदम अपोजिट आपल्याला बघायचंय. आता मागे फिरली आणि नंतर उजव्या बाजूने 90 अंश कोणामध्ये वळली, मागे फिरली म्हणजे तिचं तोंड आता कुठल्या, दक्षिण दिशेला, दक्षिण दिशेकडे असून असताना तिने कुठे तोंड केलं, 90 डिग्री राईट साईडने, उजव्या बाजूने 90 अंश कोणातून वळली, उजव्या बाजूने 90 अंश कोणातून इकडे वळली. ठीक आहे, म्हणजे तोंड जे आहे तिचं आता कुठल्या दिशेने आहे, या दिशेने आहे, ही दिशा कुठली आहे, पश्चिम दिशा, तिचे तोंड सध्या जे आहे ते पश्चिम दिशेने असेल. सीता पूर्वेकडे तोंड करून उभी होती, आता कुठे आहे, सीता जी आहे असं तोंड होतं तिचं पूर्वेकडे, ही जी आहे जर आपण बघितली पूर्व दिशेकडे तोंड होतं, ती 90 अंशाच्या कोनातून उजवीकडे वळली, उजवीकडे वळली म्हणजे आता इकडे वळली, पुन्हा डाव्या बाजूने 45 अंश कोनातून वळली, आता तोंड इकडे होतं आणि आता डाव्या बाजूने वळली म्हणजे काय केलं तिने, 45 अंश कोणामध्ये, डाव्या बाजूने म्हणजे या बाजूने 45 अंश कोणामध्ये वळली, ज्यावेळी आपण 45 अंश कोणामध्ये वळलेलं म्हणू शकतो, तर या दिशेने आहे किंवा
डाव्या बाजूला, तिचं तोंड कुठल्या दिशेला असणार आहे इथे, ही कुठली दिशा, ईशान्य. इथे याच्यामध्ये जे ऑप्शन दिले उत्तर येणार आहे ईशान्य दिशेकडे. चला, रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. रमेश कुठे होता? पूर्वेकडे. इकडे तोंड करून उभा आहे रमेश. नंतर तो डावीकडे 90° वळला. डावीकडे वळला म्हणजे आता इथे उत्तरेकडे आला. पुन्हा मागे फिरला म्हणजे आता काय झाला, दक्षिणेकडे आला. आता सध्या त्याचं तोंड जे आहे कुठल्या दिशेला, तर दक्षिण दिशेला आहे. रमेश सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा होता. रमेश जो आहे अशा प्रकारे तोंड करून उभा होता उत्तरेकडे. तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडली. सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली म्हणजे कुठे सूर्य कुठे आहे, पूर्व दिशेला आहे. झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडली, तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला असेल? पूर्वेकडून येतो ना इकडे, म्हणजे त्याच्या पूर्वेकडे असेल झेंडा. ऑब्विसली जे आहे ते पूर्वेकडे असणार आहे, कारण की सूर्य सुद्धा जे सकाळी 7 वाजता कुठे असणार आहे, पूर्वेकडे. पूर्वेकडून त्या सूर्याची किरण झेंड्यावरती आले, तर झेंड्याची जी सावली आहे ती याच्या गालावर पडणार. सकाळी 7 वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता. तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूला बाजूने पडली, तर तो कुठल्या दिशेला असेल? तर त्याचे तोंड जे आहे ते कुठल्या दिशेला असेल? रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता आणि झेंड्याची सावली जी आहे ही कुठे पडली? त्याच्या डाव्या बाजूला पडली. सावली जे सूर्य पूर्वेकडे असल्यामुळे कशी सावली कशी पडली? पूर्व पश्चिम पडली. आणि हा जो फ्लॅग पोस्ट अशा प्रकारे होता. ठीक आहे, हा जो आहे हा आपण फ्लॅग पोस्टचा विचार करूया आणि त्याची सावली फ्लॅग पोस्ट. हा झेंडा आहे, अशा प्रकारे झेंडा आपण बघितला. आता या झेंड्याची सावली जी आहे कुठे पडणार? ही उजव्या बाजूला पडणार, इकडे या बाजूला पडणार. या बाजूला सावली का पडणार? कारण की सूर्य जो असेल हा नेहमी इकडे पूर्वेकडे असेल. ओके, त्यामुळे झेंड्याची सावली इथे पडली. आता आपल्याला काय म्हटलंय, रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा आणि त्या झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे रमेश जर इथे उभा असेल, रमेश जर इथे उभा असेल तर याच्या डाव्या बाजूला याची सावली पडेल. सावली डाव्या बाजूला आहे, रमेशचं तोंड जे आहे ते झेंड्याकडे आहे. ही कुठली दिशा आहे? रमेशचं तोंड कुठल्या दिशेला आहे? तर उत्तर दिशेला. ओके, त्याचं उत्तर आपल्याला काढता येईल. आता दुसऱ्या प्रकारचं गणित, संध्याकाळी 5 वाजता. इथे काय म्हटलं, संध्याकाळी 5 वाजता रमेश टावर समोर उभा होता. तेव्हा टावरची सावली त्याच्या पाठीवर पडली, तर त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? आता संध्याकाळी 5 वाजता म्हणजे सूर्य जर राहील हा पश्चिम दिशेला राहील. या पश्चिम दिशेला हे जे टावर आहे, या टावरची सावली कुठे पडेल? या बाजूला पडेल अशी सावली. आणि ही सावली कुठे पडली? रमेशच्या पाठीवर. हा जो रमेश आहे या रमेशच्या पाठीवर, म्हणजे रमेशचं तोंड जे आहे जर या दिशेने असेल तेव्हा याच्या पाठीवर जी आहे ती सावली पडेल. तोंड या दिशेला, म्हणजे कुठल्या दिशेला त्याचं तोंड? पूर्वेला असेल. त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? पूर्व दिशेला तोंड असल्यास मागून त्याच्या पाठीमागे सावली पडेल. एक वेगळ्या टाइपचं गणित आपण बघूया. एक व्यक्ती उत्तरेकडे पाहत असून 5 वेळा डावीकडून आणि नंतर 3 वेळा उजव्या बाजूने फिरतो, तर सध्या तो कुठल्या दिशेला पाहत असेल? आता बघा, एक व्यक्ती डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरतो याचा अर्थ काय? तो 90° फिरतो. 90° कोनातून फिरला? 5 वेळा डावीकडून वजा 3 वेळा उजवीकडून, म्हणजे 2 वेळा डावीकडून फिरला. एक व्यक्ती सध्या कुठे आहे? उत्तरेकडे बघत होता. ओके, उत्तरेकडे बघत होता. आता 5 वेळा डावीकडून आणि 3 वेळा उजवीकडून, म्हणजे आपण इथे काय केलं? आता डावीकडे आणि उजवीकडेचं जे आहे काय केलं? डावीकडून आणि उजवीकडून म्हणजे काय केलं आपण इथे? रोटेशन जे आहे ते कॅन्सलेशन करून टाकलं. 2 वेळा डावीकडून, 2 वेळा डावीकडून, म्हणजे लेफ्ट साईडला जर 2 वेळा डावीकडून पडला तर म्हणजे 90° 90 बरोबर 180° वळला. म्हणजे जिकडे तोंड होतं त्याच्या एकदम अपोजिट साईडला तोंड राहणार आहे. आता म्हणजे एक व्यक्ती उत्तरेकडे बघत होता, उत्तरेकडून जो 2 वेळा डावीकडे, पहिले इकडे वळला मग इकडे वळला, 2 वेळा डावीकडे वळलाय ना, त्यामुळे त्याचा आता काय सध्या जो आहे ती व्यक्ती दक्षिण दिशेला बघत असेल. वजा बाकी 2 वेळा आले म्हणजे सुरुवातीच्या दिशेकडून 2 वेळा डावीकडे फिरलं, पहिले इकडे डावीकडे नंतर इकडे डावीकडे, म्हणजे आता जे आहे ते दक्षिण दिशेकडे आहे.
एक व्यक्ती दक्षिणेकडे पाहत असून 225 अंशामधून तो डावीकडे वळतो, पुन्हा 90 अंशामध्ये उजवीकडे वळतो, तर सध्या व्यक्ती कुठल्या दिशेकडे पाहत असेल? आता बघा, एक व्यक्ती कुठे दक्षिणेकडे बघत होती, दक्षिणेकडून काय केलं 225 अंशामधून डावीकडे वळला. आता दक्षिणेकडे म्हणजे इकडे बघत आहे, इथून 225 अंशामध्ये म्हणजे बघा 90 अंश आहे आणि 45 अंश आहे, बरोबर. त्याला 90 अधिक 90 अधिक 25 जर आपण विचार केला तर 225 झाले. म्हणजे 225 आपण काढले, आणि आता इथे 225 मध्ये म्हणजे जे दक्षिणेकडे तोंड जातं कुठे झालं, वायव्येकडे तोंड झालं. वायव्येकडून काय केलं नंतर उजवीकडे 90 डिग्री मध्ये वळला. उजवीकडे 90 डिग्री म्हणजे या दिशेने वळला. ही दिशा कुठली आहे? ईशान्य. सध्या हा व्यक्ती कुठल्या दिशेला बघत असेल? ईशान्य. ओके, होप तुम्हाला सगळ्या बाबी ज्या इथं लक्षात आलं असेल. आता इथे सुद्धा जे आहे एक वेगळ्या पद्धतीने आपण काढलेलं आहे, 225 अंशामध्ये डावीकडे आणि पुन्हा 90 अंशामध्ये उजवीकडे. मग इथे काय केलं, 225 लेफ्ट आणि -90 राईट केलं. 225 -135 म्हणजे किती झालं, 90 म्हणजे किती झालं, 130. म्हणजे ही व्यक्ती काय सुरुवातीच्या दिशेकडून डावीकडे 135 अंशाकडे वळला. सध्या जर आपण बघितलं 135 जर कॅल्क्युलेट करायचं, 90 + 45 काय झालं, 90 पर्यंत आणि 45 ते 135 म्हणजे याचा तर आता कुठल्या दिशेला आहे, तर ईशान्य दिशेला याचा तोंड असणार आहे, असं सुद्धा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता जर शीर्षासन केलं असेल तर शीर्षासन केलेल्या अवस्थांमुळे मध्ये जेव्हा असेल तेव्हा गणित कसं सोडवायचं? शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर चेहरा कुठल्या दिशेला असेल? शीर्षासनाचं गणित विचारल्यास सरळ अवस्थेमध्ये समजून गणित सोडवावं, मात्र जी दिशा मिळेल तिच्या अपोजिट दिशा, तिच्या विरुद्ध दिशेने उत्तर द्यावं. आणि जर गणितामध्ये डावा उजवा शब्द नसल्यास जर दिशा बदलायची नाही, दिशा बदलू नये. डावा उजवा जर दिलं असेल तर दिशा बदलू नये. ही जी आहे ही टीप लक्षात ठेवा. शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये संतोषचा डावा हात पश्चिम दिशेला, ठीक आहे, तर चेहरा कोणत्या दिशेला असेल? आता डावा हात पश्चिम दिशेला म्हटल्यावर तिथे जर आपण बघितलं, ही पूर्व आहे, पश्चिम आहे. आता डावा हात जो आहे तो पश्चिम दिशेला आहे. ओके, म्हणजे तोंड कुठे आहे, या दिशेला आहे. आता शीर्षासन केलं असल्यामुळे काय करायचं, अपोजिट दिशा, त्यामुळे काय येईल, दक्षिण येईल. संतोष शीर्षासनात आहे, आपण सरळ समजू, हात पश्चिम दिशा दाखवतो म्हणजे चेहरा उत्तरेकडे असेल, पण शीर्षासनाचं गणित असल्यामुळे उत्तरची विरुद्ध दिशा म्हणजे आपल्याला दक्षिण दिशा हे उत्तर घ्यावं लागेल. याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहा. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर दक्षिण दिशेस काय म्हटलं जाईल? बघा, आग्नेय दिशेला काय म्हटलंय, पूर्व म्हटलं, ईशान्य दिशेला दक्षिण म्हटलं, तर दक्षिण दिशेला काय म्हणावं लागेल, याचं उत्तर तुम्ही डेफिनेटली जे आहे ते याच्यामध्ये लिहा. आणि मग जे आहे आपण बघूयात पुढील भागामध्ये, नक्की भेटूयातच.